आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किती छान नाव आहे. कुठून आलीस आणि मला का भेटायचं होत? मला तुमच्या शाळेत शिकायचं आहे. पोलीस ऑफिसर सौदामिनी तिला घेऊन आले आहे. आपली सेकंड सेमिस्टर सुरू झालेली असतानाही आपण तिला ऍडमिशन द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. प्लीज मॅम, तुम्हीच एकदा त्यांच्याशी बोलून घ्या ना. हॅलो हॅलो, काय घेणार तुम्ही? चहा कॉफी? काही नाही, थोडा वेळ घे. सॉरी, तुम्ही जाऊ शकता. ऍडमिशन मिळणार नाही. का? ही शिक्षण संस्था मी गोरगरिबांसाठी, गरजू मुलांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गासाठी उघडली आहे. तुम्ही युनिफॉर्म घालून माझ्याकडे ऍडमिशनसाठी आलात म्हणून मी दबावाखाली येऊन माझ्या तत्वांना आणि या शिक्षण संस्थेच्या नियमांना नाही बदलणार. सावित्रीच्या लेखी आहोत आपण. शिक्षणाचं पावित्र्य राखणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजते. सो प्लीज येऊ शकता तुम्ही. थँक्यू सो मच मॅम. आपण सावित्रीच्या लेखी आहोत याची आठवण करून दिल्याबद्दल. मी आज पोलीस ऑफिसर असले तरी आधी सावित्रीची लेख आहे मी कधीच विसरत नाही. त्याच जाणीवेतून आज मी अनाथ मुलीला इथे घेऊन आले. अनाथ? हो, तिचे वडील सराईत गुन्हेगार नुकतेच पोलीस एन्काउंटर मध्ये मारले गेले. त्या धक्क्याने आई वेडी झाली. ती ज्या परिस्थितीमधून येते तिथे मुलांची नावं विचार करून नाही तर परिस्थिती बघूनच ठेवली जातात. मुलीचा जन्म झाला तेव्हा बाप जेलमध्ये होता म्हणून मुलीचं नाव शिक्षा ठेव. तिच्यासाठी ही आयुष्यभराची शिक्षाच होती. सावित्री माईंची आठवण म्हणून मीच शिक्षाचं साऊ केलं. पण तेवढं पुरेसं नाही. जोपर्यंत शिक्षा आणि शिक्षण एक रूप होत नाही तोपर्यंत साऊची ही सावित्री होणार. नॅशनल अँथम. फर्स्ट लेडी प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया इंदिरा गांधी. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जनी वंदते सर्व भावे कलावे. साइन झालेले आहेत. साऊच्या सगळ्या डिटेल्स भरून आजच्या ऍडमिशन करा. ओके मॅम. Yes, sir. थँक यू सो मच मॅम, साऊला आणि मला समजून घेतल्याबद्दल. थँक्स तर मी म्हणाला. कशाबद्दल? तुमच्यासारखी सावित्रीची एक लेख प्रामाणिकपणे कायद्याचं काम करत असल्यामुळे ही दुसरी लेख समोरच्याला समजून घेऊ शकते आणि कुणालाही न घाबरता कायम ताठ मानेनं जगूही शकते. मैत्री सर देशपांडे निखार गे आहेत. माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यांची ही अशी अवस्था कशी काय झाली?
काय विचारते मी? कसं आहे ना, दैव देतो आणि कर्म नेतो असं काहीस झालंय विचारीच. हो ना, सतत नुसतं टेन्शनच टेन्शन ना पप्पा. 100 कोटी टर्नओव्हर असलेला आदिशक्तीचा बिझनेस वहिनीला सांभाळणं जमलंच नाही. म्हणजे सतत टेन्शन आणि वाढती कॉम्पिटिशन आहे ना, म्हणून मेंटली डिस्टर्ब झाली आहे ती. आणि त्यात कोणावरच विश्वास नाही ना तिचा? जो तो आपला घात करतोय, संपत्ती हडप करतोय असं वाटू लागलं तिला. आणि मॅडम, माझ्यासारख्या माणसाला ती दारुडा समजायला लागली. तिथं सगळं संपलं ना बाप्पा. आणि मग बघता बघता कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली म्हणजे चुका होऊ लागल्या. आणि चुका झाल्या म्हणजे नुकसान हे आलंच ना. आणि नुकसान भरपाई करणाऱ्या घरच्या माणसांवरच तिने दोष लावायला सुरुवात केली. आम्हाला संपवण्याच्या गोष्टी करू लागली. आम्हाला तिचं भलंच करायचं होतं, संशयने तिला पार पोखरून टाकलं ना. मॅडम, संशय व्यक्ती कसा असतो हे आम्ही तुम्हाला सांगायला नको. आधी बिझनेस कडे दुर्लक्ष, मग घराकडे, मग मुलीकडे आणि मग स्वतःकडे. हो ना, एकतर आमच्यावर अटॅक करायची किंवा सुसाईड अटेम्प्ट करायची. हे बघा माझ्या हातची जखम बघा ना. आम्हाला स्वतःपेक्षा तिचीच काळजी जास्ती आहे. मी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करू नये ना म्हणून आम्ही तिला बांधून ठेवलंय. मॅडम, तुम्ही तिच्या जवळ जाऊ नका. आणि काही झालं ना मग आम्हाला काही सांगू नका. हॅलो मॅम, तुम्ही मला ओळखतच असाल ना? मी पोलीस ऑफिसर सौदामिनी. तुम्हाला साऊ आठवतच असेल ना? काय चाललंय तुमचं?